नमस्कार मित्रांनो एन जी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ कर्जे तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण मिशन तलाठी भरती दोन हजार बावीस अंतर्गत आतापर्यंत जे तलाठी परीक्षेसाठी दिशा या प्रकरणावरती जे प्रश्न आले होते ते सर्व प्रश्न आपण काय करणार आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याचबरोबर जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल अजून तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके या ठिकाणी पा आजचा आपला पहिला प्रश्न काय पहा युवराज त्याच्या घरापासून उत्तरेस पाच किमी जातो तेथून तो पूर्वेस चार किमी जातो शेवटी तेथून तो दक्षिणेस आठ किमी जातो तर शेवटी युवराज त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे या ठिकाणी आपल्याला काय काढायला सांगितलंय फक्त दिशा काढायची सांगितले ओके की युवराज त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे हे आपल्याला काढायचं सांगितलंय आता हा प्रश्न कुठं आला पहा एकाच वर्षी पहा दोन ठिकाणी हा प्रश्न आलेला आहे सांगली तलाठीला पण आला आणि गोंदिया तलाठीला पण हा प्रश्न आला होता ओके मग या ठिकाणी तुम्हाला पाहा ज्या ज्या वेळेस तुम्हाला दिशा या प्रकरणावरती प्रश्न येईल त्यावेळेस तुम्हाला काय आहे सर्वप्रथम काय आहे आपल्याला गणितामध्ये जी माहिती सांगितलेली आहे गणितामध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यानुसार आपल्याला काय करायचंय एक डायग्रॅम बनवायचे मग आता या ठिकाणी पहा युवराज आहे समजा या ठिकाणी युवराज आहे ओके युवराजने काय केलंय उत्तरेकडे काय झाला पाच किलोमीटर गेला मग या ठिकाणी उत्तरेकडे पाच किलोमीटर गेला त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलं तेथून तो पूर्वेस चार किलोमीटर जातो मग या ठिकाणी पा पूर्वेस चार किलोमीटर जात गेला पुन्हा काय सूचना सांगितली आपल्याला तेथून तो पुन्हा दक्षिणेकडे आठ किमी जातो म्हणजे या ठिकाणी पुन्हा काय बोलतो दक्षिणेकडे आठ किमी जातो तर आपल्याला शेवट काय विचारलेलं आहे तो कोणत्या दिशेला आहे मग आता तुम्हाला दिशा माहीत पाहिजेत ही उत्तर दिशा आहे उत्तरच्या वृद्ध दक्षिण दिशा आहे या बाजूला पश्चिम आहे आणि या बाजूला काय मित्रांनो पूर्व आहे मग पूर्व आणि दक्षिण यांच्या मधी ही कोणती दिशा असणार आहे तर ही आग्नेय दिशा असणारे कोणती दिशा असणारे आग्नेय दिशा असणारे ओके लक्षात येतंय मग आग्नेय ऑप्शन आहे का आपल्याला पा आपल्याला ऑप्शन क्रमांक तीन आपल्याला काय दिलेला आहे आग्नेय दिशा दिलेला आहे लक्षात येत अतिशय सिम्पल असतंय फक्त तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं असतंय गणितात आहे काय हे समजून घ्यायचं आणि अशा प्रकारचे आपल्याला डायग्राम काढायची तुम्हाला दिशा माहीत पाहिजेत आणि उपदिशासुद्धा तुमच्या काय पाहिजेत तर तोंडपाठ पाहिजेत ओके आता त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला जर घरापासून कोणत्या दिशेला आहे जर आपल्याला असं विचारलं असतं की घरापासून तो किती किलोमीटर लांब आहे किंवा किती अंतरावर हो आहे असं जर आपल्याला विचारलं असतं तर आपलं आप उत्तर काय झालं असतं पहा <coughs> या ठिकाणी पहा आपल्याला कोणतं अंतर काढावं लागलं ला असतं हे अंतर घरापासून तो सध्या किती अंतरावर हो आहे हे अंतर आपल्याला काढावं लागलं असतं मग त्याच्यासाठी पहा आपल्याला या ठिकाणी आपल्याला हे जे अंतर आहे हे अंतर आपल्याला दिलेलं आहे हे अंतर किती आहे चार किलोमीटर आहे म्हणजेच हे अंतर सुद्धा किती किलोमीटर असणार आहे चार किलोमीटर असणार आहे त्याच्यानंतर हे अंतर किती असणार हे आपल्याला अधिक शोधावं लागेल आता इथं पहा इथपासून इथपर्यंत किती किलोमीटर आहे आठ किलोमीटर दिलेलं आहे आपल्याला गणितामध्ये त्यातलं ही बाजू काय आहे पाच आहे म्हटलं ही बाजूसुद्धा काय असेल पाच असेल मग आठमधून जर पाच गेले ही बाजू जर पाच असेल तर इथं किती असेल तीन बाजू असेल ही ओके मग इथं चार असेल इथं तीन असेल मग आता या ठिकाणी तुम्हाला दिशा प्रकरणासाठी सर्वात महत्त्वाचं आहे तुम्हाला एक सूत्र माहिती पाहिजे फक्त एक सूत्र आहे तेवढंच माहिती पाहिजे यालाच पायथागोरुच प्रमेय सुद्धा म्हणतात हे तुम्हाला त्रिकोण म्हणजे क्षेत्रफळ या प्रकरणात पण लागू पडतं त्रिकोण या प्रकरणात पण दिशा प्रकरणात याचा सर्वात जास्त उपयोग होतो ओके मग या ठिकाणी काय पहा कर्णवर्ग कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग फक्त एवढं सूत्र तुम्हाला काय करायचं मित्रांनो लक्षात ठेवायचंय काय कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग एवढं जर सूत्र तुम्ही लक्षात ठेवलं तर दिशा या प्रकरणावरती तुम्हाला जे अशा प्रकारचं गणित येणार आहे ते गणित तुमचं कधीही चुकणार नाही मग या ठिकाणी पहा आता या ठिकाणी आपला काय झालंय उलटा त्रिकोण तयार झाला आहे कर्णवर्ग आपल्याला काढायचा आहे आता ही आपल्याला काढायचं म्हटलं हा काय त्रिकोणाचा कर्ण आहे इथं आपल्याला दिलेलं नाही म्हटलं हा आपल्याला एक्स मानावं लागेल मग काय होईल एक्स वर्ग बरोबर काय होईल पाया वर्ग आधी उंची वर्ग आता आपल्याला या ठिकाणी पाया किती दिलेला आहे पहा पाया चार दिलेला आहे उंची तीन दिलेली आहे म्हणजे याचं चारचा वर्ग अधिक काय होईल तीनचा वर्ग ओके मग या ठिकाणी बेरीज करू घ्या चारचा चार वर्ग किती होतो सोळा अधिक तीनचा वर्ग किती नऊ यांची बेरीज काय होईल एक्स वर्ग बरोबर काय होईल पंचवीस होईल सोळा अधिक नऊ किती पंचवीस म्हणजेच एक्स बरोबर काय होईल आपला पाच होईल ओके म्हणजे हे अंतर किती आहे तर हे अंतर पाच किलोमीटर आहे मग तो त्याच्या घरापासून किती अंतरावर असणार आहे पाच मी किलोमीटर अंतरावर आहे कोणत्या दिशेला असणार आहे तर तो आग्नेय या दिशेला असणार आहे लक्षात येत आहे म्हणजे गणितामध्ये काहीही विचारू द्या फक्त तुमचं जर बेसिक परफेक्ट असेल आता याच्यामध्ये तुम्हाला बेसिक काय परफेक्ट पाहिजे एकतर तुम्हाला आठ ही दिशा तोंडपाठ पाहिजेत आणि तुम्हाला हे पायथागोरचं प्रमेय जे आहे हे पायथागोरचं प्रमेय सुद्धा तुम्हाला काय तोंडपाठ पाहिजे काय आहे प्रमेय प्रमेय कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग ओके पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण त्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही जर अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो ओके पुढचा प्रश्न आहे आपला या ठिकाणी प्रश्न क्रमांक दोन आहे विमल एका बिंदूपासून उत्तरेकडे चार किमी चालत गेली तेथून उजवीकडे वळून ती आणखीन सहा किमी चालली त्यानंतर डावीकडे वळून ती आणखीन चार किमी चालली तर मूळ जागेपासून ती ले ले किती अंतरावर पोहोचली या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं मित्रांनो गणितामध्ये आपल्याला विचारले काय विचारले काय हे सर्वप्रथम आपल्याला ती समजून घ्यायचं असते आता इथं का आपण विचारलं आपल्याला कोणत्या अंतरावर आहे म्हणजे किती अंतराव आहे हे आपल्याला काय केलेलं आहे विचारलेलं आहे ओके काही हरकत नाही कुठं आलता प्रश्न तर नाशिक तलाठी दोन हजार सोळाला आलता ओके मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल डायग्राम काढून घ्यायची मी तुम्हाला सर्वात आधी काय सांगितलेलं आहे पहिला रूल काय आपला डायग्राम काढून घ्यायची ओके काय सांगितलं आपल्याला एका बिंदूपासून उत्तरेकडे काय झाली चार किलोमीटर चालत गेली ओके मग उत्तरेकडे आपण काय करू चार किलोमीटर तिला घेऊन गेलो त्याच्यानंतर पुढं काय सांगितलंय तेथून उजवीकडे वळून ती आणखीन काय झाली सहा किमी चालली ओके आता लक्षात घ्या ज्यावेळेस डावीकडे उजवीकडे असतं त्यावेळेस आपल्या डावीकडे ना आपल्या उजवीकडे नसतं तर ते कोणाच्या उजवीकडे असतं तिच्या उजवीकडे असतं म्हणजे जी व्यक्ती आपल्याला गणितात दिलेली असेल त्याच्यानुसार आपल्याला डावी आणि उजवी घ्यायची असते बऱ्याच वेळेस आपण काय करतो गर। गरबड गरबड आपलीच डावी आणि उजवी घेतो हो आणि मग आपलं गणित काय होतं याच्यामध्ये चुकतो ओके okay? मग इथं काय सांगितलेलं आहे ती उजवीकडे वळून काय झाली सहा किलोमीटर गेली मग या ठिकाणी ती तिच्या उजवीकडे वळाली आणि किती किलोमीटर गेली सहा किलोमीटर गेली पुन्हा काय सांगितलंय त्यानंतर डावीकडे वळून ती आणखी चार किलोमीटर गेली आता पुन्हा या ठिकाणी काय झालं ती डावीकडे वळवली आता डावीकडे कुणाच्या तिच्याच डावीकडे वळून ती hmm. काय झाली चार किलोमीटर गेली ओके तर आपल्याला काय विचारलंय ती मूळ जागेपासून किती अंतरावर पोहोचली असं आपल्याला विचारलेलं आहे म्हणजे आपल्याला कोणतं अंतर काढायचं पहा या ठिकाणी इथून जे अंतर असणार आहे हे अंतर आपल्याला काय करायचं काढायला सांगितलेलं आहे ओके मग त्याच्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागेल या ठिकाणी पूर्ण त्रिकोण काढावा लागेल मग हा होईल पहा त्रिकोणाचा पाया होईल आणि अशा प्रकारे काय होईल पूर्ण आपला त्रिकोण होईल ओके मग या ठिकाणी पहा हे अंतर, है है अंतर सहा आहे म्हटलं हे अंतर सुद्धा किती असणार आहे सहा असणार आहे हे अंतर किती आहे चार आहे म्हटल्यावर हे अंतर आणि हे अंतर चार म्हटलं दोन बेरीज मिळून हे अंतर किती होईल आठ होईल ओके आणि हा आपल्याला कर्ण काय काय हे सांगितलेलं आहे कर्ण आपल्याला काढायला सांगितलेलं आहे ओके मग तुम्हाला सूत्र मी सांगितलेलं आहे कर्णवर्ग बरोबर काय पायावर्ग आधी कोणची वर्ग आता प्रत्येक गणितात मी सूत्र लिहित बसत नाही ओके तुम्हाला मात्र लिहून घ्यायचे लक्षात ठेवायचे काय कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग ओके मग या ठिकाणी आपला कर्ण कर्णवर्ग आपल्याला काय करायचा आहे एक्स वर्ग बरोबर काय होईल आपलं पाया, पा? पाया किती पा? पा? आहे या ठिकाणी पहा पाया सहा आहे मग सहाचा वर्ग काय होईल मी डायरेक्ट वर्ग मानतो सहाचा वर्ग होईल छत्तीस अधिक काय होईल या ठिकाणी काय होईल आठचा वर्ग आठचा वर्ग किती आहे चौसष्ट ओके मग छत्तीस अधिक चौसष्ट जर केलं तर काय होईल एक्स वर्ग बरोबर काय होईल शंभर होईल मग या ठिकाणी एक्स बरोबर काय होईल शंभरचा वर्ग मूळ जर काढला तर काय होईल दहा येईल म्हणजेच ती मूळ जागेपासून किती अंतरावर असणारे तर मूळ जागेपासून दहा किलोमीटर अंतरावर असणारे मग दहा ऑप्शन कुठे आपल्याला पहा ऑप्शन क्रमांक दोन आपल्याला काय केलेला आहे दहा दिलेला आहे ओके अतिशय सिंपल आहे मित्रांनो फक्त याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी समजून घ्यायच्यात की गणितात आपल्याला विचारले का हे समजून घ्यायचे आणि ती डावीकडे वळली किंवा उजवीकडे वळली हे तुम्हाला व्यवस्थित मांडायचे जर तुमची डावी बाजू चुकली उजवी बाजू चुकली तर तुमचं गणित सुद्धा काय होतं याच्यामध्ये चुकल्या जातो ओके पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण प्रश्न क्रमांक तीन आहे या ठिकाणी काय सांगितले पहा एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे वीस मीटर जातो तेथून पूर्वेकडे वळून सहा मीटर चालतो तेथून पुन्हा दक्षिणेकडे वळून बारा मीटर चालतो तर मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर पोहोचेल काय सांगितलेलं आहे किती अंतरावर पोहोचेल म्हणजे आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे तर आपल्याला अंतर काढायला सांगितलेलं आहे ओके मग या ठिकाणी आपल्याला काय करायचंय तुम्हाला मी सांगितलं तीच प्रोसेस आहे प्रत्येक गणितात तीच प्रोसेस आहे काय करायचं आपल्याला डायग्राम काढायची एक मुलगा आहे या ठिकाणी समजा त्याचं घर आहे घरापासून काय झालं तो उत्तरेकडे वीस मीटर गेला ओके उत्तरेकडे काय झाला वीस मीटर गेला आणि लक्षात घ्या डायग्राम काढता असेल तुम्हाला हे जे अंतर आहे हे लगेच मांडून घ्यायचं आहे नाही तर आधी रेश ओढायची नंतर अंतर मग असं जमणार नाही त्याची मी तुम्हाला रेश ओढली की लगेच अंतर का मांडून घ्यायचं ओके तिथून काय झाला पूर्वेकडे वळून सहा मीटर चालत गेला पूर्वेकडे वळला म्हणजे इकडे वळला किती मीटर गेला आहे सहा मीटर गेला पुन्हा काय झालं आहे पुन्हा दक्षिणेकडे वळून बारा मीटर चालतो पुन्हा काय झाला दक्षिणेकडे वळून काय झाला तो सॉरी बारा मीटर म्हटलं जरा कमी येईल की तर खूप लांब झाली ओके okay? दक्षिणेकड तो काय झाला बारा मीटर आला ओके okay? मग आपल्याला काय सांगितलंय तो मूळ ठिकाणापासून तो काय असणार आहे किती अंतर असणार हे आपल्याला शोधायला आहे मग आता या ठिकाणी पहा आपल्याला कोणता अंतर काढायचंय इथपासून इथपर्यंत जे अंतर आहे त्याचं हे अंतर किती असणार आहे हे आपल्याला शोधायचंय ओके okay? मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे त्रिकोण आपला काढून घ्यावा लागणार आहे जसा त... जसं आपल्याला माहिती दिलेली त्या माहितीनुसार आपण त्रिकोण काढला तर अशा प्रकारे काय होतं आपला त्रिकोण तयार होते ओके आणि आपल्याला याच्यामध्ये काढायचं काय पा नाईंटी पर्सेंट गणितामध्ये तुम्हाला काय काढायला सांगितलेला असतो कर्णचं काढायला सांगितलेला असतो ओके मग या ठिकाणी पा ही बाजू किती आहे सहा मीटर आहे म्हटलं ही बाजू काय होईल सहा मीटर होईल ओके आता ही बाजू इथपासून इथपर्यंत किती आहे वीस आहे परंतु इथपासून इथपर्यंत काय आहे बारा आहे मग वीसमधून जर बारा गेले तर ही बाजू किती आहे आठ मीटर आहे ओके मग लक्षात येत आहे आपलं सूत्र काय होतं कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक काय उंची वर्ग ओके मग या ठिकाणी पहा डायरेक्ट मी सूत्रात किमती मांडतो एक्स वर्ग बरोबर काय येईल पहा पाया किती आहे सहा आहे मग सहाचा वर्ग किती येईल सहा सात छत्तीस अधिक आठचा वर्ग किती येईल आठ आठ चौसष्ट मग एक्स वर्ग बरोबर काय होईल दोघांची बेरीज केली तर किती येईल शंभर येईल मग एक्स बरोबर काय येईल दहा येईल मित्रांनो ओके याचं उत्तर सुद्धा किती असणार आहे दहा मीटर असणार आहे मित्रांनो ओके लक्षात येतं अतिशय सिंपल आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे परीक्षेत आपल्याला विचारलंय काय हे तुम्हाला सर्वप्रथम समजून घ्यायचं आहे ओके पुढचा प्रश्न आहे पहा आपला प्रश्न क्रमांक चार आहे आता हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे व्यवस्थित सोडवायचा आहे ओके आतापर्यंत जे आपण पाहिलं होतं की कर्णवर्ग पायावर्ग उंची वर्ग, पाया वर्ग, वर्ग म्हणजे तिन्ही आकडे काय होते आपल्याला एकदम मॅच होत होते असे आपल्याला दिले होते परंतु क्वचित प्रसंगी आपल्याला एखादं गणित असं येऊ शकतं की त्याच्यामध्ये काय होतं आकडे मॅच होत नाहीत ओके पाहूया आपण गणित मग तुम्हाला लक्षात येईल ओके एक व्यक्ती नऊ किमी उत्तरेकडे प्रवास करतो नंतर बारा किमी पश्चिमेकडे व त्यानंतर पंधरा किमी दक्षिणेकडे जातो तर तो सुरुवातीच्या स्थळापासून किती किमी असेल कुठं आलता पहा चंद्रपूर तलाठी दोन हजार सोळाला आलता ओके मग या ठिकाणी आपल्याला जे सांगितलं आहे विचारलेलं काय आपल्याला किती किमी की दूर असेल म्हणजे का आपल्याला काय विचारलेलं आहे अंतर विचारलेलं आहे ओके काय हरकत नाही आपले डायग्राम काढून घ्यायची एक व्यक्ती आहे उत्तरेकडे किती किलोमीटर गेलाय नऊ किमी गेला ओके उत्तरेकडे नऊ किमी मग त्याला घेऊन जाऊ आपण पुढं काय सांगितलं आहे नंतर बारा किमी पश्चिमेकडे ओके इकडे पश्चिमे पश्चिमेकडे किती आलाय बारा किलोमीटर आला पुन्हा काय सांगितलं आपल्याला त्यानंतर पंधरा किमी दक्षिणेकडे या ठिकाणी काय झालं दक्षिणेकडे किती किलोमीटर गेला पंधरा किमी गेला ओके पुन्हा आपल्याला काय विचारलंय तर तो सुरुवातीच्या स्थळापासून किती किमी दूर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे ओके मग या ठिकाणी पहा आपल्याला काय विचारलेलं आहे आपल्याला हे अंतर काढायला सांगितलेलं आहे ओके हे अंतर आपल्याला काढायला सांगितलेलं आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला याला त्रिकोण बनवून घ्यावं लागेल मग या ठिकाणी पहा हा होईल आपला त्रिकोणाचा पाया पाया किती असणार आहे हे अंतर बारा आहे म्हटलं हे सुद्धा किती असणार आहे बारा आहे आता या ठिकाणी पहा हे अंतर काय पंधरा आहे परंतु इथपासून इथपर्यंत किती आहे नऊ आहे म्हटल्यावर हे सुद्धा काय असणारे नऊ आहे पंधरामधून जर नऊ गेले तर हे अंतर किती असेल आपलं सहा किलोमीटर असेल मग आपला पाया किती आला बारा किलोमीटर आला उंची किती आली सहा किलोमीटर आली आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे कर्ण आपल्याला काढायला सांगितलेलं आहे ओके मग आपलं सूत्र कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग आता काय करूया आपण कर्ण वर्ग एक्स वर्ग बरोबर काय होईल पाया किती आहे आपला बाराचा वर्ग अधिक आपली उंची किती आहे सहा आहे म्हणजे सहाचा वर्ग ओके मग या ठिकाणी काय होईल पहा एक्स वर्ग बरोबर काय होईल बाराचा वर्ग किती आहे एकशे चव्वेचाळीस अधिक काय होईल सहाचा वर्ग किती आहे छत्तीस ओके मग या ठिकाणी काय होईल पहा एक्स वर्ग बरोबर काय होईल एकशे चव्वेचाळीस अधिक छत्तीस बरोबर काय होईल एकशे ऐंशी आता तुमच्या लक्षात आलं असेल एकशे ऐंशी ही काही वर्गसंख्या नाही आहे एकशे ऐंशी वर्गसंख्या आहे का नाही परंतु आपल्याला आता इथं काय एकचा वर्ग आहे म्हटलं आपल्याला या संख्येचं वर्गमूळ काढावं लागणार आहे मग बऱ्याच मुलांना अशा वेळेस काय होतं वर्गमूळ काढता येत नाही मग आता या ठिकाणी लक्षात घ्या इनडायरेक्टली जर म्हटलं तर आपलं गणित काय झालं आहे आपल्याकडे किती आलेले आहेत वर्गमौत आपल्याकडे एकशे ऐंशी आहेत वर्गमौत किती आहेत एकशे ऐंशी आहेत आता याची आपल्याला काय करावं लागणार आहे फोड करावं लागणार आहे कारण आपल्याला ऑप्शन पण या इकडं ऑप्शन दिलेले आहेत पहा तुम्हाला मी आता डायग्रॅम पुसतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ऑप्शन दिसतील या ठिकाणी पहा ऑप्शन काय आहेत आपल्याला पहिला सहा वर्ग मुळात पाच दुसरं काय एक वर्ग मुळात चार तिसरा काय पाच वर्ग मुळात पाच चौथा काय चार वर्ग मुळात तीन म्हणजे अशा वेळेस तुम्हाला कन्फ्युजन व्हायचं काही गरज नाही हे अतिशय सोपं आहे जेव्हा केव्हा तुम्हाला वर्गमात अशी संख्या येईल आणि जर याच्यातून ही जर वर्ग संख्या नसेल तर करायचं काय मी तुम्हाला सिम्पल सांगतो याची काय करायची फक्त फोड करायची फोड करायची म्हणजे काय करायचं याचे अवयव पाडायचे आणि एक अवयव असा घ्यायचा की जे काय असणारे वर्गसंख्या असणारे एक अवयव काय घ्यायचा वर्गसंख्या असणारा अवयव घ्यायचा मग एकशे ऐंशीची ची फोड करूया पहा वर्गमूळ आपलं काय होईल जशाच तसं येईल आता पहा छत्तीस छत्तीस काय सहाचा वर्ग आहे म्हणजे छत्तीस काय आहे वर्ग संख्या आहे मग या ठिकाणी काय होईल पहा छत्तीस गुणिले काय होईल छत्तीस गुणिले पाच छत्तीसा पाच किती एकशे ऐंशी म्हणजेच काय होईल वर्गमुळात छत्तीस गुणिले पाच आता त्याच्यानंतर पुढं काय होईल मग पुढच्या स्टेपला आपल्याला माहिती आहे छत्तीसचं वर्ग मूळ किती आहे सहा आहे मग सहा मुळाच्या बाहेर यायचे आणि पाच जशाच तसे मुळात ठेवायचे मग या ठिकाणी आपलं उत्तर काय आलं सहा मुळात पाच किमी मग एक ऑप्शन आपल्याला पाहा पहिलाच ऑप्शन आहे पाहा सहा मुळात पाच किमी लक्षात ता येतं मित्रांनो अतिशय सिम्पल आहे ओके फक्त तुम्हाला काय याची फोड करता आली पाहिजे याचे अवयव पाडता आले पाहिजेत ओके अशा प्रकारचं गणित परीक्षेमध्ये येऊ शकतं पुढच्या प्रश्नाकडे जाऊया त्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना मित्रांनो आपण तलाठी भरती परीक्षेसाठी अतिशय महत्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज घेतलेली मित्रांनो टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे या टेस्ट सिरीजमध्ये आपण तुम्हाला एकूण दहा क्वेश्चन पेपर देणार आहोत म्हणजे एकूण दहा टेस्ट असतील प्रत्येक टेस्टची आपली काय असणार तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे त्यासोबत तुम्हाला त्याचे अन्सर की सुद्धा प्रोवाईड केली जाईल ओके कि आता मित्रांनो लक्षात घ्या टेस्ट सिरीज सोडवणं का महत्त्वाचं आहे की तुम्हाला टेस्ट सिरीज सोडल्यानंतर तुम्हाला अंदाज येतो की आपण किती पाण्यात आहोत आपली किती तयारी झालेली आहे आपल्याला अजून किती तयारी करायची बाकी आहे त्याचबरोबर आपल्याला हे सुद्धा कळतं की आपला कोणत्या विषयाचा किती अभ्यास झालेला आहे कारण या ठिकाणी पात आपण कालच्याच व्हिडिओमध्ये अभ्यासक्रम पाहिलेला आहे पन्नास मार्काला मराठी आहे पन्नास मार्काला इंग्रजी आहे पन्नास मार्काला गणित बुद्धिमत्ता आहे आणि पन्नास मार्काला जी के आहे म्हणजे चारही सब्जेक्टला काय आहेत पन्नास पन्नास मार्क आहेत आणि तलाठी पोस्टसाठी मित्रांनो जर तुम्हाला या चारीपैकी कोणत्याही एका विषयात जर मार्क कमी आले तर तुम्ही मिरिटच्या बाहेर होत आहे ओके त्याच्यामुळे आपल्याला काय या चारही विषयात मिळून स्कोअर चांगला आला पाहिजे मग त्याच्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवल्या तुम्हाला काय होईल तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कुठे मार्क चांगले येत आहेत आणि कोणत्या विषयात आपल्याला मार्क कमी येत आहेत मग त्याच्यामुळे तुम्हाला सराव करायला सोपं जाईल की वो ज्या विषयात आपल्याला मार्क कमी येत आहेत त्याची आपल्याला काय अजून जास्त तयारी करण्याची गरज आहे तुमच्या काही लक्षात येईल ओके आता आपली जी टेस्ट सिरीज आहे त्याची किंमत आपण काय केलेली मित्रांनो शंभर रुपये ठेवलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आज आपण जर तुम्ही आज घेतली तर तुम्हाला आपण पंचवीस टक्के डिस्काउंट देतोय आता हा डिस्काउंट आपण खास विद्यार्थ्याच्या मागनिश हो देतोय ओके म्हणजे तुम्हाला फक्त पंचाहत्तर रुपये पे करायचे आहेत आणि हे पंच्याहत्तर रुपये तुम्हाला कुठं पे करायचे मित्रांनो तर गुगल पे किंवा फोनपेला जाऊन तुम्हाला काय आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस हा जो आपला मोबाईल नंबर आहे किंवा गुगल पे फोनपेचा नंबर आहे याच्यावरती तुम्हाला काय आहे सेव्हन्टी फाईव्ह रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याचा काय याच नंबरला व्हॉट्सॲपला मित्रांनो शेअर करायचा आहे कोणत्या नंबरला शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस नंबरला लक्षात घ्या आपली जी टेस्ट सिरीज आहे ही पीडीएफ फाईलमध्ये असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट टाकल्या बरोबर मी तुम्हाला काय करणार आहे टेस्ट सिरीज सेंड करणार आहे मित्रांनो ओके पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण चला प्रश्न क्रमांक या ठिकाणी पहा किती आपला प्रश्न क्रमांक पाच आहे काय विचारले पहा अ या ठिकाणाच्या पूर्वेला पाच किमी दूर अंतरावर ब हे ठिकाण आहे ब च्या उत्तरेला पाच किमी क हे ठिकाण आहे आणि क च्या पूर्वेला सात किमी अंतरावर ड हे ठिकाण आहे तर अ आणि ड मधील सरळ अंतर किती ओके आता या ठिकाणी आपल्याला अ आणि ड मधील अंतर काढायला सांगितलेलं आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला जे इथं गणितामध्ये दिलेली माहिती आहे तिची व्यवस्थित मांडणी करावी लागेल तिची व्यवस्थित फोड करावं लागेल त्यानुसार आपल्याला काय करावं लागणार आहे या ठिकाणी डायग्रॅम काढावं लागणार आहे ओके काहीच नाही आपल्याला काय सांगितलं आहे अ या ठिकाणाच्या पूर्वेला पाच ब बय म्हणजे समजा जर या ठिकाणी अ असेल तर अपासून काय आहे पूर्वेला पाच अंतरावर काय असणार आहे ब हे ठिकाणी ओके म्हणजे या ठिकाणी ब हे ठिकाण आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढं काय सांगितलंय च्या उत्तरेला पाच किमी अंतरावर क हे ठिकाण आहे ओके मग बची उत्तर दिशा या ठिकाणी आहे मग या ठिकाणी क येईल हे अंतर किती असणार आहे हे अंतर सुद्धा पाच किलोमीटर असणार आहे ओके त्याच्यानंतर पुढं काय सांगितलंय आपल्याला क च्या पूर्वेला सात किमी अंतरावर ड हे ठिकाणी मग कची पूर्व म्हटलं ही पूर्व आहे या ठिकाणी ड येईल हे अंतर किती असणारे मित्रांनो सात किलोमीटर असणार आहे ओके आता आपल्याला काय सांगितलेलं आहे अ आणि ड मधलं अंतर काढायला सांगितलंय म्हणजे या ठिकाणी अ आहे त्या ठिकाणी ड आहे म्हणजे आपल्याला अ आणि ड मधील अंतर काढायचंय म्हणजेच आपल्याला काय करायचंय पहा हे अंतर काढायचंय तुमच्या लक्षात येते आपल्याला काय करायचंय हे आपल्याला सरळ अंतर काढायचं असते ओके आता हे अंतर आपल्याला काढायचं सांगितलेलं आहे मग त्याच्यासाठी आपल्याला काय जसं आपण नेहमीप्रमाणे त्रिकोण करतो तसा आपल्याला त्रिकोण काढून घ्यावं लागणार आहे ओके मग या ठिकाणी पा आता तुमच्या लक्षात आलं असेल हे अंतर किती आहे पाच किलोमीटर आहे याचा काही विषय येत नाही ओके इथं किती आहे पहा हे अंतर किती आहे सात किलोमीटर आहे म्हटलं हे इथं सुद्धा किती असणार आहे सात किलोमीटर असणार आहे म्हणजे जर हे एकूण पूर्ण अंतर पाहिलं तर किती असणार आहे पाच अधिक सात या दोघांची बेरीज होईल म्हणजे हे किती असणार आहे बारा किलोमीटर असणार आहे ओके आणि हे किती असणार आहे उंची किती असणार आहे इथून इथपर्यंत इत अंतर जर पाच असेल तर हे सुद्धा काय असणार आहे पाचच असणार आहे ओके मग या ठिकाणी पा सूत्रतेचे आपलं कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग आधी उंची वर्ग मग या ठिकाणी काय आपला पाया किती आहे बारा आहे बाराचा वर्ग किती एक्स वर्ग बरोबर काय होईल बाराचा वर्ग किती एकशे चव्वेचाळीस अधिक पुढं काय आपल्याला उंची पाच आहे पाचचा वर्ग किती आहे पंचवीस ओके मग एकशे चव्वेचाळीस अधिक पंचवीस किती होतात मित्रांनो तर एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तरचा वर्ग मूळ किती आहे तर ते ते तेरा आहे म्हणजेच या ठिकाणी अ पासून ड हे अंतर किती असणार आहे हे जे अंतर आहे हे किती असणार आहे मित्रांनो तर हे तेरा किलोमीटर असणार आहे तेरा ऑप्शन आहे का आपल्याला पर्यायामध्ये पहा पर्याय क्रमांक दोन आपल्याला तेरा दिलेला आहे लक्षात येत आहे मित्रांनो अतिशय सिंपल आहे फक्त याच्यात सर्वात मेन काय या प्रकरणामध्ये ना तुम्हाला आकृती व्यवस्थित काढता आली पाहिजे लक्षात घ्या आकृती काढताना काय करायचं आपल्याकडं जे पेज आहे रब पेज आहे त्याच्यावरती काय करायचं त्याच्या चारही बाजूला आपल्याला आकृती काढण्यासाठी जागा येईल असेल अशा ठिकाण आपल्याला काय करायचं आकृती काढायला मित्रांनो सुरुवात करायची ओके पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक सहा आहे रोहन उत्तर दिशेला तीन किमी चालत गेला नंतर तो त्याच्या डावीकडे वळला आणि दोन किमी चालत गेला तो पुन्हा डावीकडे वळला आणि तीन किमी चालत गेला या ठिकाणाहून तो डावीकडे वळला आणि पुन्हा तीन किमी चालत गेला तर आपलं विचारलंय सुरुवातीच्या ठिकाणापासून तो किती अंतरावर असेल असं आपल्याला विचारलेलं आहे कुठं आला तर प्रश्न बीड तलाठी दोन हजार सोळाला आलेला प्रश्न आहे आता या ठिकाणी आपलं काय आहे इथं पीडीएफचं पेज आले मग काय झालंय आपले पर्याय जे आहेत ऑप्शन जे आहेत ते ऑप्शन काय झालेत आपल्या का या ठिकाणी खाली गेले आहेत पण काही हरकत नाही आपण काय करू गणित सोडू आणि मग उत्तर पाहूया ओके म्हणजे पुन्हा ऑप्शन चेक करूया ओके आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं डायग्राम काढून घ्यायची रोहन काय झालं उत्तर दिशेला तीन किमी गेलाय उत्तर दिशेला काय झाला तो तीन किलोमीटर गेला त्याच्यानंतर काय झालं पहा तो त्याच्या डावीकडे वळला आणि दोन किलोमीटर गेला ओके त्याच्या डावीकडे वळून काय झाला दोन किलोमीटर गेला तो पुन्हा डावीकडे वळला आणि तीन किमी चालत गेला आता ही डावी कुणाची आहे त्याचीच डावी असणार आहे पुन्हा तो तीन किलोमीटर चालत गेला या ठिकाणाहून तो पुन्हा काय झाला डावीकडे वळला आणि पुन्हा तीन किलोमीटर चालत गेला आता या ठिकाणी पहा डावीकडे वळला आणि किती किलोमीटर चालला आहे तीन किलोमीटर चालत गेला ओके म्हणजे तो या ठिकाणी आला आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे तो सुरुवातीच्या ठिकाणापासून तो किती अंतरावर आहे म्हणजे या ठिकाणापासून तो या ठिकाणापर्यंत अंतर किती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे आता इथं आपल्याला काहीही काढायची गरज नाही आपल्याला माहिती आहे हे अंतर किती आहे दोन आहे म्हटलं हे अंतरसुद्धा किती आहे दोन आहे मग तीनमधून दोन वाजा गेले तर हे अंतर किती असणार आहे एक किलोमीटर हे अंतर असणार आहे मित्रांनो ओके या ठिकाणी आपल्याला कुठलंही सूत्र लावण्याची गरज नाही काहीच नाही सरसह दिसतंय ओके एक ऑप्शन आहे का आपल्याला पहा ऑप्शन क्रमांक पहिलंच पहा एक दिलेला आहे ओके पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण प्रश्न क्रमांक किती आहे या ठिकाणी सात आहे जर आता पहा हा प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीचा आलेला आहे इथं काय सांगितलं आपल्याला जर आग्नेय दिशेला आपण पूर्व दिशा मानली वायव्य दिशेला पश्चिम आणि नैऋत्य दिशेला दक्षिण दिशा मानली तर उत्तर दिशा खालीलपैकी कोणत्या दिशेला मानावी लागेल ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचं गणित येईल मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे सर्व दिशा काढून घ्यायच्या आहेत ओके मग या ठिकाणी मी काय करतो पहा सुरवातीला दिशा काढून घेतो तुम्हाला दिशा पाठ पाहिजे या ठिकाणी पहा इथं कोणती दिशा असते आग्नेय असते या ठिकाणी दक्षिण असते या ठिकाणी नैऋत्य असते या ठिकाणी कोणते असते पश्चिम वायव्य उत्तर ईशान्य आणि पूर्व ओके दिशा तुम्हाला काय करायच्या सर्व दिशा तुम्हाला तोंडपाठ करायच्यात आता आपण दिशा मांडल्या आता आपण का काय करू आपल्याला गणितात विचारले काय त्यानुसार आपण एकदा गणित पुन्हा वाचून घेऊ ओके इथं आपल्याला काय सांगितलंय आग्नेय दिशेला काय म्हटलं पूर्व दिशा म्हटलं पा आग्नेय दिशेला काय म्हटलंय पूर्व दिशा म्हटलंय मग या ठिकाणी पहा या ठिकाणी पूर्व दिशा आहे या ठिकाणी आग्नेय दिशा आहे म्हणजे काय झालंय दिशेला पूर्व म्हटलंय म्हटलं पहा या ठिकाणची पूर्व कुठं आली जर या ठिकाणी पूर्व आली असेल तर पूर्व म्हणजे काय होतंय दिशा एकने काय होते पहा समोर सरक येते कशी क्लॉक वाईज ओके पुढं काय म्हटलंय पहा आपल्याला वायव्य दिशेला काय म्हटलंय पश्चिम म्हटलंय ओके वायव्य दिशेला पश्चिम म्हटलंय म्हटलं पा या ठिकाणी काय आहे पश्चिम आहे इथं वायव्य म्हणजे इथं काय म्हटलंय वायव्यला काय म्हटलंय वायव्यला पश्चिम म्हटलेले म्हटलं इथं काय होईल पुन्हा काय आहे तेच सूत्र लागू होते दिशा काय होते एक पुढं सरकते पुन्हा काय म्हटलंय आपल्याला नैऋत्य दिशेला दक्षिण दिशा मानली आता या ठिकाणी पहा नैऋत्य आहे या ठिकाणी दक्षिण आहे मग ही दक्षिण दिशा कोणत्या दिशेला मानली नैऋत्यला मानली म्हणजे या ठिकाणी काय होईल दक्षिण दिशा असणारे ओके मग आपल्याला विचारलं काय ते पाहूया आता तर उत्तर दिशा खालीलपैकी कोणत्या दिशेला मानावं लागेल मग आता उत्तर दिशा कुठे आहे या ठिकाणी उत्तर दिशा आहे उत्तर दिशा कोणत्या दिशेला मानणार आहेत तर आपल्याला काय करावं लागणार आहे क्लॉक वाईज काय करावं लागणार आहे एकणी पुढं जावं लागणार आहे मग उत्तरच्या पुढे इथं कोणती दिशा असणार आहे ईशान्य दिशा असणार आहे आणि तेच आपलं काय असणार आहे मित्रांनो उत्तर असणार आहे मग ईशान्य आपल्याला ऑप्शन दिलाय का पहा ऑप्शन क्रमांक तीन नंबरला आपल्याला ईशान्ये दिलेला आहे अतिशय सिंपल आहे मित्रांनो फक्त या ठिकाणी काय पाहिजेत तुमच्या दिशा पाठ पाहिजेत तुम्हाला ओके आता दिशा कशा पाठ करायच्या हे ज्याच्या त्याचा प्रश्न आहे कुणी ट्रिक्सनुसार करतं कुणी अशा करतं मोस्टली ह्या चार दिशा सर्वांच्या पाठ असतात प्रॉब्लेम येत तो उपदिशेसाठी येतो आता मी जी ही ट्रिक्स आहे मला एक चौथीला आम्हाला शाळेत शिकवलं होतं पा आ द प वा वाजवतो कसा उ ई पू म्हणजे आग्नेपासून सुरुवात करायची आ द न दक्षिण नैऋत्य पवाचं काय पश्चिम वायव्य वाजवतो कसा उ ई पी उत्तर ईशान्य आणि पूर्व याच्यापेक्षाही सोप्या ट्रिक्स आहेत तुम्ही त्यासुद्धा काय करू शकता पाठ करू शकता ओके पुढचा प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक आपला आठ आहे कुणाल उत्तरेकडे दहा किमी चालत जातो नंतर तेथून सहा किमी दक्षिणेला चालतो पुढे पूर्व दिशेला तीन किमी चालतो तो त्याच्या मूळ ठिकाणापासून किती आणि कोणत्या दिशेला येऊन पोहोचतो इथं पहा दोन्ही विचारले आपल्याला किती अंतरावर असणार हे पण आहे आणि कोणत्या दिशेला असणार हे सुद्धा आपल्याला काय झालेलं विचारलेलं आहे काही हरकत नाही आपल्याला आपले डायग्राम काढून घ्यायची काय झालं या ठिकाणी कोणाला होता उत्तरेला किती किलोमीटर गेला तो दहा किमी चालत गेला ओके दहा किमी गेला पुन्हा काय झालंय तिथून सहा किमी काय झाला दक्षिणेला चालत आला म्हणजे त्याच रस्त्याने तो काय झाला पाठीमागे सहा किलोमीटर चालत आला ओके पुन्हा काय विचारलं आपल्याला पुढे पूर्व दिशेला तीन किमी चालतो म्हणजे पूर्वेकडे तो काय झाला तीन किलोमीटर चालत गेला तर आपल्याला काय विचारलेलं आहे तो त्याच्या मूळ ठिकाणापासून किती आणि कोणत्या दिशेला असं असं आपल्याला विचारलेलं आहे म्हणजे आपल्याला हे अंतर विचारलेलं आहे आणि ही दिशा कोणती असेल हे सुद्धा विचारलेलं आहे आता दिशा तुमच्या लक्षात आली असेल या ठिकाणी ही पूर्व असते ही पा ही दिशा कोणती असते पूर्व असते ही दिशा उत्तर असते मग पूर्व आणि उत्तरच्यामध्ये इथं कोणती दिशा असते ईशान्य दिशा असते म्हणजे तो कोणत्या दिशेला आहे ईशान्य दिशेला हे तर आपल्याला माहिती झालं पण आपल्याला अंतर पण काढायला सांगितलेलं आहे ओके मग आता हे अंतर आपल्याला पाहा पाया आपला किती आहे तीन किलोमीटर आहे ही तर दहा आहे म्हणण्याच्यातून सहा गेले म्हणजे हे अंतर किती उंचीस चार आहे ओके मग या ठिकाणी चारचा वर्ग किती होतो सोळा अधिक तीनचा वर्ग किती नऊ किती झाले पंचवीस पंचवीसचा पंच वर्ग मूळ किती आहे पाच आहे म्हणजेच हे अंतर किती आहे मित्रांनो पाच किलोमीटर आहे ईशान्येकडे पाच किमी आता ऑप्शन आहे कसं पाहूया आपण ईशान्येकडे पाच किमी आपल्याला पा ऑप्शन क्रमांक दोन नंबर काय तो ईशान्य दिशेला आहे आणि किती अंतरावर आहे तर पाच किमी अंतरावर आहे लक्षात येतं मित्रांनो अतिशय सिंपल आहे काहीही विचारू द्या फक्त तुम्हाला बेसिक काय बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत तुम्हाला दिशा माहिती पाहिजेत आणि ते सूत्र माहिती पाहिजे एकच सूत्र आहे अख्ख्या दिशा या प्रकरणासाठी एकच सूत्र आहे काय सूत्र आहे वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग ओके पुढचं गणित आहे पहा आपलं गणित क्रमांक नऊ आहे या ठिकाणी काय विचारलंय पहा जर ईशान्येला दक्षिण म्हटले पूर्वेला नैऋत्य म्हटले आग्नेयला तर आग्नेयला काय म्हणाल त्याच प्रकारचा प्रश्न आहे अगोदर पण याच्या अगोदर आपण असा एक प्रश्न पाहिला होता दिशा काढून घ्यायच्यात आग्नेय दक्षिण नैऋत्य पश्चिम वायव्य उत्तर ईशान्य आणि पूर्व ओके मग काय झालं ईशान्येला दक्षिण म्हटलंय आता या ठिकाणी पहा ईशान्य कुठे पहा या ठिकाणी ईशान्य आहे परंतु ईशान्येला काय झालंय ईशान्येला दक्षिण म्हटलंय ओके म्हणजे या ठिकाणी पहा एक दोन तीन प्लस काय आहे तीन दिशा आहे ओके लक्षात येत आहे इथपासून ईशान्येपासून जर प्लस तीन दिशा आला तर आपण काय येतोय दक्षिणेला येतोय ओके पुढचं काय विचारलं सांगितलं आपल्याला पूर्वेला नैऋत्य म्हटलं पूर्व कुठे पहा या ठिकाणी पूर्व आहे पूर्वेला काय म्हटलंय नैऋत्य म्हटलंय या ठिकाणी सुद्धा पहा काय मध्ये दोन दिशा आहेत आणि म्हणजे ही तिसरी दिशा आहे ओके म्हणजे प्लस तीन दिशा तर आपल्याला काय विचारलेलं आहे आग्नेयला काय म्हणाल आता आग्नेय कुठे आपल्याला हे शोधावं लागेल या ठिकाणी आग्नेय आहे आग्नेवरून आपल्याला तीन दिशा तिसरी दिशा कोणती असणार आहे आग्नेवरून आपली तिसरी दिशा असणार आहे मित्रांनो पश्चिम दिशा म्हणजे आग्नेय दिशेला आपण काय म्हणणार आहोत तर आग्नेय दिशेला पश्चिम दिशा म्हणू कधी जर ईशान्येला दक्षिण म्हटलं पूर्वेला नैऋत्य म्हटलं तर आग्नेय दिशेला काय म्हणणार आहोत पश्चिम दिशा म्हणणार आहोत ओके पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण प्रश्न क्रमांक दहा आहे योगी शीर्षासन करीत असताना त्याचे तोंड पश्चिमेकडे आहे आता शीर्षासन म्हणजे काय डोक्या उभा आहे आपण म्हणत नाही का डोक्या उपाट का तसं तो काय डोक्यावरती उभा आहे म्हणजे शिर्षासन करीत आहे त्याचे कोणीकडे आहे पश्चिमेकडे आहे तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे कुठं आलता प्रश्न जळगाव तलाठीला आलता या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि शक्यतो मित्रांनो उत्तर देण्याचा प्रयत्न करीत जाओ की त्याचबरोबर एक छोटीशी सूचना आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी मिशन तलाठी दोन हजार बावीससाठी साठी गणित बुद्धिमत्ता चाचणीची काय स्पेशल बॅच चालू केलेली आहे आपली जी बॅच आहे तिची फी किती आहे मित्रांनो फक्त चारशे नव्याण्णव रुपये म्हणजे तसं जर पाहिलं तर एक हजार रुपये फी आहे परंतु त्याच्यावरती आपण सध्या काय करत आहोत पन्नास टक्के डिस्काउंट देत आहोत म्हणजे तुम्हाला फक्त जर तुम्ही आत्ता बॅच घेतली तर तुम्हाला फक्त ती चारशे नव्याण्णव रुपयाला तो कोर्स असणार आहे आणि हा कोर्स घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ॲप्लिकेशनच्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी काय करत आहे ॲप्लिकेशनची लिंक आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करा न मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारचं स्टिकर दिसेल त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं मित्रांनो क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी बाय नाव असेल तिथं बाय नाववरती क्लिक करा आणि त्याच ठिकाणी तुम्हाला हे काय करायचं आहे पेमेंट करायचं आहे बरेच मुलं काय करतात काही मुलं मला गुगल पे फोनपेला पेमेंट करतात पण मित्रांनो गुगल पे फोनपेला काय करायचं तुम्हाला टेस्ट सरीचं पेमेंट करायचं आहे परंतु बॅचचं जे पेमेंट आहे हे कुठं करायचं आहे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये करायचं आहे ओके जे कोणी इंटरेस्टेड असतील त्यांनी काय करा लगेच ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपली बॅच जॉईन करा मित्रांनो ओके धन्यवाद